नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, त्यामध्ये राष्ट्रीय सभेचे उद्दिष्टे। 1885 साली त्या ठिकाणी मुंबईमध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली। राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे होते। या सभेला विविध प्रांतातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी ॲलोन ॲक्टोहोम यांच्या पाठिंब्याने राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि या अधिवेशनामध्ये ब्रिटिशांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या। मग यावेळी जी स्थापना झालेली राष्ट्रीय सभा होती, त्या राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट काय होती आपण समजून घेऊया। तर बालमित्रांनो, भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे हे राष्ट्रीय सभेचं पहिलं उद्दिष्ट होतं। या ठिकाणी पहिलं उद्दिष्ट आपण लक्षात ठेवूया की भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून, म्हणजे कोणत्याही प्रकारचे भेद न ठेवता एका व्यासपीठावर भारतीय जनतेच्या प्रतिनिधींना आणणे हे पहिलं उद्दिष्ट होतं। त्यानंतर परस्परांच्या समस्या जाणून घेणे आणि विचारविमर्श करणे हे दुसरं उद्दिष्ट त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचं होतं। त्यानंतर तिसरं उद्दिष्ट पाहूया, लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे, ऐक्याची भावना, की जेणेकरून ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी सर्व भारतीय एकवटले पाहिजेत, एक झाले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय सभेचं तिसरं उद्दिष्ट होतं, लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे। आणि चौथं उद्दिष्ट होतं त्या ठिकाणी राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हे राष्ट्रीय सभेचं चौथं उद्दिष्ट होतं। ही अशा प्रकारे या उद्दिष्टांना घेऊन ही राष्ट्रीय सभा त्या ठिकाणी 28 डिसेंबर 1885 साली मुंबईमध्ये स्थापन झालेली होती। धन्यवाद।